बसा हो। आता कशाला आलात आमच्याकडे? एवढं नुकसान केलं तुम्ही आमचं, ते काही कमी झालं का? आता तरी पिच्छा सोडा आमचा। सविता तुम्ही गप्पा बसाओ। काय हो अनुष्काची आई, तुमच्याशी बोलते मी, आता का दात खिळ बसली तुमची? इथे आम्ही सगळं घालवूनच बसलोय, तुमची ती पोरगी आमच्या विभाला फूस लावली, हा तिला नादाला लावला आणि सरळ मुंबईला घेऊन पळून गेली तिला। सविता चल, चल, चल। हे बघा तुम्ही माझ्यावर ओरडू नका, सांगू ठेवतो तुम्हाला। ओ यांचं काय करताय हो, हे गडगंज आहे, अरे इथे आम्हाला त्रास होतोय त्याचं काय? मी काय चुकीचं बोलले का? तुम्ही मला अहो पण माझं अहो तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? तुमची माफी कुठल्या शब्दात मागू तेच कळत नाही मला। तुम्हाला माफी मागण्याची गरजच नाहीये। तुम्ही मला काही बोललात का? नाही ना, जाऊ द्या हो, विसरून जाते सगळं। हो पण आधीच तुम्ही अनुष्काच्या जाण्याने दुखावल्यात आणि त्यात सविता तुम्हाला आता वाटेल ते बोलली। अनुष्कासाठी मी तेही सहन करायला तयार आहे। मी सुद्धा विभावर खूप रागवले होते, चिडले होते तिच्यावर, ती जेव्हा मला म्हणाली की मी मुंबईला जाणार आहे। पण तुमचा तिच्या मुंबईला जाण्याला का विरोध होता? नाही म्हणजे मुंबई केवढं मोठं शहर आहे आणि तिथं विभानं एकटीनं जाणं खूप काळजी वाटत होती, भीती वाटत होती। नाही म्हणजे तेव्हा ठाऊक नव्हतं ना की अनुष्काही विभा बरोबर आहे म्हणून। आपल्याच मुळे जगावेगळ्या का आहेत देव जाणे। म्हणजे त्यांचा अभिमान वाटत नाही असं नाही आहे, पण कधी कधी वाटत की त्याही इतर चार चौघींसारख्याच असत्या तर इतका मनस्ताप झाला नसता असं आपल्याला वाटत। पण अहो लग्न झाल्यावर आपली मुलगी सासरी गेल्यावर तिच्या मनासारखं सासर तिला नाही मिळालं, त्रास झाला तिला, तर तोही आपल्याला मनस्तापच होतो ना। तेही खरंच आहे तुमचं। आता सुशांतच बघा ना, अहो तो अनुष्काचा पिछा सोडायलाच तयार नाहीये। तो जरा विक्षिप्त आणि चिडखोर आहे हो, आणि त्याचा राग आहे जरा कोणशीच आहे। सुशांत अनुष्काचं त्याच्याशीच लग्न ठरलं होतं, तो अजूनही मुंबईला जाऊन तिला त्रास द्यायला कमी करणार नाही आणि ह्या दोन मुली एकट्याच मुंबईत कोणी ओळखीचं नाही। मला तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या मुली ताऊन सुलाखून बाहेर येते त्या नक्की यशस्वी होतील, माझा पूर्ण विश्वास आहे दोघींवर। कोणत्या अशुभ क्षणी ही बाई माझ्या आयुष्यात आली देव जाणे। लाज वाटते मला ती माझी बायको आहे असं म्हणायला। काय वाटलं असेल त्या अनुष्काच्या आईला? तसं वाटेल ते बोलू नकोस रे सविताला, मान्य आहे तिचं वागणं चुकलं आता, पण तरी सुद्धा किती वेळ समजवायचं रे तुला? बोलू नको तर काय करू? पदोपदी माझा अपमान कसा होईल, माझी मान खाली कशी जाईल असंच वागती ही बाई। विभावरचा राग मी समजू शकतो,
पण अनुष्का आणि तिची आई त्यांच्यावर कशाला हिने रागवायला पाहिजे? एवढं वय झालं तरी एवढी साधी अक्कल नाही या बाई. विभाला माझी गरज आहे रे तिकडे. सरुताई, नाही, अनुष्काची आई सांगत होत्या की तिथे आपल्या मुलींना खूप त्रास होतोय. म्हणजे तो सुशांत आहे ना ज्याच्या बरोबर अनुष्काचं लग्न ठरलं होतं, तो म्हणे तिकडे जाऊनही त्यांना त्रास देऊ शकतो. काय सांगते, हे कधी बोलली नाहीस तू मला? मला तरी कुठे ठाऊक होत, मलाही आत्ताच कळलं. आपल्या मुलींसोबत कोणीतरी मोठं असण्याची गरज आहे. काय करायचं ग आता? ए आई गो, हे काय आमटी भात, भाजी पण नाही केली आहेस, मला तूप दे ना. तूप संपले, तू जेव मुकाट्यान. ए शाणे, मी मगाशी तुला आजीला देताना पाहिलंय, खोटारडी कुठली. तू मला खोटारडी म्हणतेस? हा खोटारडी बोलतेस तू? मला खोटारडी बोलतेस तू? हा जीप जसं चुर चुर चालायला लागली तुझा. सविता, अगं मारू नकोस त्याला, काय झालं तुझं? आजीला उष्णता होते ना म्हणून तिला तूप देते दुधात घालून, तर त्याच्यावर सुद्धा तिचा डोळा आहे. तूप मागते, तूप मागते. हा बाप काय कलेक्टर लावून गेला का? किती मारते तू? इकडे मारू नकोस ग, असं काय करतेस तू? मागितलं थोडस तूप तर काय बिघडलं? दे ना तिला. माझ आलाय तिला माझ, म्हणजे तूप हवंय. आता जे काय पाण्यात आहे ना ते खा मुकटे ना, उद्या ते सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. काय अभद्र बोलतेस तू? रडू नको, ये जेव बघू. चल आकर आकर. असं नाही करायचं, जेवणावर कधी कुणी राग काढत का? चल ये जेव बघू. चल बंद झालं तुझं लग्न आता, बंद झालं म्हटलं ना. आणि काय हो, काय ठरवले तुम्ही आता? सांगा ना काय ठरवले तुम्ही? दुसरा काही नोकरी धंदा बघणार की नाही? फोन करा तुमच्या भाचीला, तिला म्हणावं काहीतरी करा आता आयुष्यात. नाही तुम्ही आत्ताच फोन करा. नको, मीच जाणार आहे मुंबईला, माझ्या विभाला भेटाय. सरुताई, हे बघ सरुताई, तुझं एकटीने तिकडे जाणं मला अजिबात पटत नाहीये, पण तू विभाची आई आहेस, कुणाचंच ऐकणार नाहीस. अगं थोडे दिवस थांब, मी पण येतो ना तुझ्या सोबत. नको, आता आपल्याला दोघांना जायला परवडणार नाही, समजलं? मी जाईन एकटी. आणि अरे मुंबई तशी काय मला नवीन आहे का?
तू काय तुझी जिद्द सोडू नकोस. अगं आता मुंबई पूर्वीसारखी राहिली नाहीये. आता तिच्यात जमीन आसमानाचा फरक पडलाय. त्यात तू तिकडे न जाण्याची घेतलेली शपथ मोडणार आहेस का? तिथे जाऊन नको त्या आठवणींना उजाळा देणार आहेस का? माझा ऐक, आता मुंबई आपली नाही. त्यात तुझी तब्येत ही अशी, तुझ्या पायांना सूज येते, तुला कधी चक्कर येते. सरुताई माझं ऐक, या सगळ्यापेक्षा मला माझी विभा जास्त महत्वाची. आता मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. कुणाला आवडो न आवडो, मी मुंबईला जाणार. फोन करा तुमच्या फाचीला, तिला म्हणावं काहीतरी करा आता आयुष्यात. मी तुम्ही आत्ताच फोन करा.